नमस्कार मित्रांनो, आज मी किचन मावशी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आजची रेसिपी आहे तव्यावरचं कोरडं बेसन। हे बघा, तव्यावरचं आपलं कोरडं बेसन कसं करायचं टाकलं गेलं ते आता मी तुम्हाला सांगते काय करायचं। काय करायचं मंडळी, थोडं एक पळी तेल घ्यायचं। एक पळी तेलामध्ये आपला थोडा लसूण टाकायची, तेल गरम झालं थोडीशी मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, लसूण टाकायचं, टमाटर टाकायचं, कांदा न घालता। आणि मग त्याच्यात आपली लाल चटणी टाकायची आणि मस्त परतलं गेलं का ते मग एक ग्लास पाणी आणि एक कप बेसनाचं पीठ चांगलं पातळ करून घ्यायचं आणि ते याच्यामध्ये सामग्रीमध्ये टाकून द्यायचं पातळ केलेलं आपलं बेसनाचं पीठ। आणि मग 5-10 मिनटंपर्यंत असं मस्त तव्यावरचं बेसन शिजू द्यायचं। आणि या साईडला बघा आपले आले भरलेले कारले, कारल्याची भाजी पाणी न घालता। आणि काही नका, फक्त 15 मिनटं पहिले याला कारल्यांना पोट फोडून बिया बाहेर काढायच्या आणि त्याला मीठ लावून ठेवायचं 5-10 मिनटं। त्याच्यानंतर मग शेंगदाण्याच्या कूटमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे घ्यायचे, त्याच्यामध्ये थोडासा लसूण घालायचा, जिरं घालायचं, परत अजून वरून हळद घालायची, चटणी घालायची, मीठ घालायचं आणि एकत्र मिक्सरमध्ये त्याचं वाटण करून घ्यायचं। आणि मग ते कारले धुऊन टाकायचं, मीठ काढून घ्यायचं, धुऊन टाकायचं आणि मग स्वच्छ करून त्याच्यामध्ये हे पोटमध्ये पोट भरून हे असे कारले करायचे आणि 10 ते 15 मिनटं लागतात याला शिजायला। बघा छान झालेले ते मस्तपैकी कारले, हे आपले आहे आजचे कारले। आणि इकडे आहे आपलं तव्यावरचं पिठलं। तरी मंडळी, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबायला विसरू नका। तरी मी पुन्हा सांगते, मी पुन्हा येईल आणि येतच राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। घ्या आपापली काळजी आणि घरात राहा, सुरक्षित राहा। गुड नाईट।